हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे बालकवींच्या या ओळी निसर्गाच्या औदार्याचं त्याच्या दातृत्वाचं वर्णन करतात. पण माणसानं या निसर्गाला ओरबाडून जखमी केलं. नागरीकरणाच्या धुंदीत माणूस हे विसरून बसला की त्याला जगायला लागणारा प्राणवायू हीच झाडं देतात ज्यांची तो कत्तल करतोय. त्याला असं वाटतंय की तो फक्त झाडच तर कापतोय, पण त्याला हे माहीत नाही की यातून तो त्याचा भविष्यकाळ आणि ही संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात आणतोय. पण सजीव जीवसृष्टी म्हणजे ही सजीव जीवसृष्टी म्हणजेच हा निसर्ग. झाड, वेली, पशुपक्षी, डोंगर दर्या, अगदी किडे मुंग्यांपासून ते अजस्त्र प्राण्यांपर्यंत आपण सारेच या सजीव जीवसृष्टीचेच घटक. पण फक्त माणूस या सगळ्यांचा विनाश करतोय. या जीवसृष्टीचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा घटक म्हणजे ही झाड. आज संपूर्ण पृथ्वी तलावर उपलब्ध जागेच्या 30% जागा वनाच्छादित शिल्लक राहिलीय आणि परिणाम आपण सगळेच बघतोय. ग्लोबल वॉर्मिंग, कुठे पूर तर कुठे दुष्काळ, एवढंच नाही तर कित्येक वन्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलांच्या ऱ्हासाबरोबरच जंगली हिंस्र श्वापदांची माणसावर अतिक्रमण वाढतायत. जर हे आणखी खालावलं तर परिणाम आणखी भयावह होतील. हे सारं चित्र बदलायचं असेल तर एकच उपाय, आणि तो म्हणजे वृक्ष लागवड. झाड आपल्या वाहनांमधून निघणारा घातक कार्बन डायऑक्साइड शोषून घेत आपल्याला जगण्यासाठी प्राणवायू देतात. सावली देण्यासोबतच जगण्यासाठी अनेक उपयुक्त अन्न फळं देतात. सोबतच आपली संपूर्ण सजीव जीवसृष्टी सुव्यवस्थित आणण्यात या वनांचा मोठाच वाटा आहे. म्हणूनच वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे, आणि या वृक्षारोपणासाठी पुढे सरसावलंय महाराष्ट्र शासन. शासनानं आपल्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत अवघ्या महाराष्ट्रात 50 कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार केला, आणि या वृक्ष लागवडीच्या महायज्ञात सारेच जनसामान्य चढाओढीनं सहभागी होत आहेत. चाहते हो यदि जीवन बचाना, मत भूलो फिर वृक्ष लगाना. आणि यासाठी आपल्याला वन लावणं, वृक्ष लावणं ही तुमची माझी एक ईश्वरीय जबाबदारी आहे. चला आपणही वृक्ष लावूया, आपला भविष्यकाळ हिरवाईनं फुलवूया.